मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली, शुभ सकाळ. आणि आज आहे संडे. ॲज युजुअल संडे आम्ही खूप आमच्यासाठी स्पेशल असतो, ज्यावेळी आम्ही कसे नॉनव्हेज वगैरे वगैरे बनवतो. त्याच्यासाठी आज मी लवकर सकाळी 7 वाजता मी आणि फ्रेंड्स बाहेर निघालो आहे, कारण आज कम्प्लिटली आम्ही फिश रेसिपी दाखवणार आहे. छान छान असे फिश रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करीन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी बनवणार आहे हलवा बिर्याणी. तर ती हलवा बिर्याणी पण मी तुम्हाला दाखवेनच, पण तुम्ही माझ्यासोबत राहा. आणि चला आता पूर्ण व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते. बघा, लवकरच आम्ही सकाळी 7 वाजताचं फिश मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि मावशी फुल तयारीत आहे. आत्ताच सगळी मच्छी आलेली आहे, अजून मच्छी लावायचंच काम चालू आहे. आणि मी आज ही वाली मच्छी, आज मी ही मच्छी घेणार आहे. ही सुळे मच्छी म्हणून आहे, आज मी घेते. आणि बघा, सुरमई रावस वगैरे कट करून ठेवलेले आहेत मोठे मोठे. हलवा गोळ आहे, गोळ हलवा बघू शकता तुम्ही किती. हा 5-5 किलोचा हलवा आहे, मोठा मोठा. आता मी बघते फटाफट कोणती मच्छी घेता येईल ती घेते. आंघोळ झालेलीच आहे आणि आता 11:30 झाले आणि बाकीचा आमचा आता लंच प्रिपरेशन आहे. आणि लंच अर्धी तयारी झाली आहे, जसं जे मेन आहे भाकरी बनवणं त्याच्या आत्याने करून ठेवलेलं आहे. आता फक्त आणि फक्त फिश बनवायचं. चला आज मी फिश मार्केटमधून कोणकोणती फिश घेतली ती तुम्हाला. छोटे छोटे फिशेस आहे हे ना. या फिशला काय म्हणतात ते मला माहीत नाही आहे, पण मी जेव्हा मावशीकडून हे फिश घेतले ना तेव्हा ती खूप चविष्ट अशी लागते. घरी आल्यानंतर समजलं की तो टोळ मासा असतो ना त्याचा हा छोटा प्रकार आहे, ज्युनियर टोळ मासा आहे हा. आणि चविष्ट लागतो म्हणून मी ही फिश फ्राय करणार आहे. सुरमईची गाभोळी फिश एक ज्याला म्हणतात ना, ह्याचा मसाला बनवणार आहे. हे स्वच्छ धुवून ठेवलेली आहे, याला फक्त आता उकडून घेते आणि मग याचा मसाला रेडी करते. हे थोडेफार हलव्याचे पीसेस आहेत. हलव्याचे थोडेफार जे पीसेस आहेत ना त्याचा रस्सा बनवणार आहे. आणि हलव्याची बिर्याणी बनणार आहे ती संध्याकाळी. गाबोळी मसाल्याची रेसिपी ऑलरेडी आहे आपल्या चॅनलवरती. ती रवस फिश आहे ना त्याची गाबोळी बनवलेली आहे. ती सुरमईची गाबोळी आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे मी, थोडंसं पाणी घेतलं आणि थोडीशी हळद टाकते. आणि थोडीशी हळदच टाकते अजून थोडंसं काही नाही. आणि गॅसवरती थोडा वेळ ना आपण उकडू देऊया, बॉईल करून घेऊया थोडा वेळच. आणि नंतर मग त्याचा मसाला प्रिपेअर करूया. आता मी ही फिश फ्राय करून घेणार आहे. हे बघा, एवढं जिंजर गार्लिक आणि कोरिएंडर याची पेस्ट टाकते. थोडंसं सॉल्ट ऍड करणार आहे. ही मसाल्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आणि थोडस कोरिएंडर हे धनेपूर. सर्वांना लाल तिखट. लेमन स्क्विझ करून घेणार आहे मी. तर कोकम आगळ आहे ना ते संपल्या. आता मी तुम्ही चिंच भिजून ते पाणी टाकू शकता किंवा कोकम आगळ घेऊ शकता. आता सध्या ते नाही आहे म्हणून मी आता हे सगळं चोळून घ्यायचं व्यवस्थित. मला 5 मिनिटं ठेवून देते असं, नंतर मग आपण फ्राय करायला घेऊ. चला आता बनणार आहे आपला गाबोळी मसाला. त्याच्यामध्ये मी तेल टाकते थोडं. हिरवी मिरची, कांदा आणि कढीपत्ता. मिरची जास्त तिखट नसते म्हणून थोडीशी टाकली जाते. थोडस मीठ टाकूया. आता हिरवं वाटण टाकलंय. लाल मसाला, एक
नाटी असले आता कांदा खोबऱ्याचं वाटण टाकले बटाटा कधीच रोस्टो गाबोळी मध्ये पण काय माहिती आमच्या प्रणितला सांगितलंय की नाही बटाटा टाक कारण त्यांनी कुठेतरी ना बाहेर रेस्टॉरंटला खाल्लेलं आता गाबोळी टाकले आणि हा बटाटा बॉईल करून घेतला जेणेकरून हा शिजणार नाही म्हणून थोडासा बॉईल करून घेतला आणि ह्याच्यामध्ये सगळी गाबोळी टाकून दिली आहे आणि आपला आमचा घरगुती मसाला लाल तिखट हळद मीठ तर ऑलरेडी होतं तरच मी कांदा भाजताना पण मीठ टाकलंय बस जास्त हे टाकायची गरज नाही आणि मिरची ऑलरेडी आहे आता ह्याला मी झाकून ठेवते जेणेकरून मसाला चांगला लागला जाईल थोडंसं वरून मी आता गरम मसाला टाकते तर हा बघा आमचा गाबोळी मसाला रेडी आहे बटाटा टाकून थोडस सुकाच ठेवलंय मी रसा पण आहे ना म्हणून हलव्याचा रस्सा पण केलाय म्हणून गाबोळी मसाला थोडस सुकाच ठेवलाय आम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर खाला तर हे बघा आमचं लंच रेडी आहे आणि लंच मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं ना आज कम्प्लिटली फिश रेसिपी आहे लंच मध्ये बनवलं आहे गाबोळी मसाला बटाटा टाकून ज्वारीची भाकरी कांदा लिंबू आणि ही ती मच्छी होती ना ती फ्राय केली भात आणि हे आहे हलव्याचा रस्सा आता आम्ही ही ताट मी प्रणितला सर्व करते आणि मग आम्ही जेवायला घेऊ तर मग आमचा लंच रेडी आहे आणि लंच माहिती आहे आम्ही किती वाजता करतोय 4 वाजले तर आत्ता प्रणित आले आणि आता आम्ही जेवतोय म्हणजे आता डिनर खूप लेट होणार आहे नो प्रॉब्लेम तुम्हाला पण डिनर मध्ये मी दाखवणार आहे हलव्याची फिश बिर्याणी चला आता आम्ही लंच करून घेतो काल सगळं व्हिडिओ शूट वगैरे केलेला ग्रॉसरीचा आणि आता नेक्स्ट डेला आता मी सगळी ग्रॉसरी ठेवते आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे हर्षू माझी सगळी हेल्प करतो मी तुम्हाला सांगितलं ना आमचं किचन वरती आहे सो मी व्हिडिओ इथे खाली फर्स्ट फ्लोअरला शूट केलेला आता हर्षू सगळी बॅग्स भरून त्यांनी सगळं वेगवेगळं सेग्रिगेट केलंय साबणाची वेगळी पिशवी केली डाळीची वेगळी असं तो आणून एक एक पिशवी मला वर हे गाईज फायनली आता बिर्याणीची वेळ आलेली आहे हलवा बिर्याणी मी आता बनवायला घेतलेली आहे ग्रॉसरी ठेवता खूप खूप वेळ झाला आणि आता 9:30 झालेत अजून बिर्याणी रेडी नाही आता मी ते बनवायला घेणार आहे आणि पण त्याची सगळी प्रिपरेशन केली आहे मी तुम्हाला पटपट सगळी प्रिपरेशन दाखवते काय काय केलं आणि मग डायरेक्ट रेसिपीकडे आपण वळूया इथे लेअरिंगसाठी थोडासा कांदा मी फ्राय करून घेतलाय थोडा जास्तसा फ्राय झाला आणि हे पटॅटो थोडेसे कट करून फ्राय करून घेतले बघा हलवा फिश आहे ना हळद मीठ आणि व्हिनेगर आणि थोडस लाल तिखट टाकून मिक्स करून ना डीप फ्राय केलंय इथे आपला राईस पण मी रेडी करून ठेवलेला आहे आणि ह्या सगळ्या ज्या रेसिपी आहेत मी फिश कशी फ्राय करते हे नेहमीच्या पद्धतीने करते म्हणजे ऑलरेडी व्हिडिओज मध्ये असेल बघा आणि राईस पण मी 90% कुक करून घेतलेला आहे कारण आता मच्छीचा जो फक्त मसालाच आपल्याला बनवायचा आणि हलवा पण रेडी आहे तर मी 80% न करता 90% कुक केलाय हा पण एकदम रेडी आहे आता आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा थोडीशी मिरची घेतली आहे टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि कोथिंबीर
यातले थोड़े मसाले यूज करेन मी, लाल तिखट पण हे आमचा घरगुती मसाला संपला आहे, याच्यात मी आता ऐड करणार आहे जीरा आहे, धनेपूड आहे, बिर्याणी मसाला आहे, गरम मसाला आणि हळद, यातलं थोडं थोडं सगळं टाकलं. वॉटर मी आज टाकेल, हे घरात आहे पण मी विसरूनच जाते, आज मी आठवणीने बाहेर काढून ठेवलं. आणि लेमन, चला आता पटकन मसाला बनवून घेऊया. चला आता पटकन आपण मसाला बनवून घेऊया. याच्यात मी कांदा फ्राय केलेला, तर मी तेच तेल यूज करते. त्याच्यामध्ये थोडस जिरं टाकूया, तेजपत्ता टाकूया, कांदा आणि मिरची टाकून घेते. आता बिलकुल टाइम नहीं है, 9:36 झालेत एक्झॅक्टली, आणि आता फटाफट आपल्याला करून घ्यायचं. सॉल्ट टाकते, जर आता होईल लवकर कारण सगळं ते रेडी आहे. तर मसाला एकदा झाला ना की मग लेअरिंग करायला घेऊ, आणि 10 मिनिटच मी ठेवून देणार आहे. हा बघा, मसाला आपला रेडी आहे. आता मसाल्यामध्ये ना हा पटॅटो फ्राय केलेला मी टाकणार आहे. बघा आता फिशमध्ये आपण काय टाकू शकतो, फिश आपण ऑलरेडी फ्राय करून घेतली आहे, मग त्याचा मसाला नुसता ना ठेवता पटॅटो ऍड करायचा. म्हणजे भरपूर जण असंच बटाटाच टाकतात, तर मी मसाल्यातच टाकून घेते बटाटा. आता याला अजून 1-5 मिनिटं ठेवणार, आणि नंतर मग आपण लेअरिंग करायला घ्या. म्हणजे मसाला तर ऑलरेडी रेडी आहे, परत आपण. आणि आता आमचा कॅमेरामॅन आहे, हर्षूचे पप्पा आले. आज संडे आहे ना, yes. मग हर्षूचे पप्पा संडे आहे ना, त्यांना पकडूनच मी आणते की नाही थोडा वेळ तरी तुम्ही यायचं, आहे ना, बरोबर ना? येस शुअर. मग सांगा मला मी काय बनवते. हलवा बिर्याणी. हलवा बिर्याणी आणि सगळं आहे, म्हणजे दुपारीच तुम्हाला मी दाखवलं, मी गाबोळी मसाला बनवलेला, परत हलव्याचा रस्सा आहे, फिश फ्राय, तरी देखील ह्यांना हलवा बिर्याणी पाहिजे होती. मग थोडीशीच आम्ही बनवली, थोडीशीच हा, सगळ्यांना थोडी थोडी मिळते, थोडी थोडीच खायची, थोडीशीच आम्ही हलवा बिर्याणी बनवली. चला आता 5 मिनिटं झाल्यानंतर ना मग आपण परत करू. आता हलवा बिर्याणी मी या हंडीमध्ये बनवणार आहे, ह्याच्यामध्ये थोडस तेल टाकून घेतलं. आता आपण 1 लेअर राईसचा टाकू ह्याच्यात. सेम तोच ना इंडियन, नाही इंडिया गेट नाही आहे हा, आणि लास्ट टाइम पण इंडिया गेट नव्हताच बनले, मी नाव पण नाही बघितलं फसवलं. फसवलं तर तू पण मला फसवलंय एवढ्या वर्ष लग्न करून. काय फसवलं म्हणजे खूप फसवलं तुम्ही. मी कुणाला बोलू जाऊन सांग. ते तसं गाणं नाहीये. नाही नाही सॉरी, तुझा बघा थांब रे जरा प्रवे. आपण तांदळाचा एक भाताचा लेअर लावलाय, मग त्याच्यावर मसाला. आता मी इथे हलव्याचे 2 पीस ठेवते. आपण याच्यावरती कांदा टाकून घेऊया थोडासा, आणि कोथिंबीर टाकायची. परत आपण एक भाताचा वेळ, ही फक्त प्रॉपर काढता आली पाहिजे.
आता हा लास्ट लेयर होता, आता याच्यावरती मी कांदा टाकला, त्याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया, थोडस फूड कलर टाकायचं, आणि लास्टला एक केवरा वॉटर पण मी काढून ठेवले. एक केवरा वॉटर आपल्या घरात आहे पण मला माहित नाही, एवढे दिवस बिर्याणी बनवतोय आणि तेव्हा थोडस मी टाकते. आणि आता मी टाकते याच्यावरती घी. आता हे याच्यावरती झाकून ठेवलेलं आहे. आता आपण काय करायचं, तेव्हावरती मी नाही ठेवणार आहे, ह्याच्यावरतीच असं ठेवून देते दम. तिथून वाफ तर कुठून जात नाही, थोडीशी वाफ जाते कपडा ठेवते, कॉटनचा कपडा मी याच्यावर ठेवते आणि हे याच्यावर असं म्हणजे जेणेकरून वाफ जाणार. कॉटनचा कपडा तर सांभाळून ठेव, नाही खाली कुठे लागत नाही. आता याला काय करूया, आपण 10 मिनिटं ठेवून देऊया, चांगली वाफ लागू दे आणि मग हलवा बिर्याणी रेडी. चला आता थोडा वेळ आराम करूया. आणि तसं चार्जिंग पण संपलेलं आहे फोनचं, तर माझा फोन मध्ये सगळं मी करते, तर फोन चार्जिंगला लावते. जेव्हा आम्ही व्हिडिओ बनवतो ना बघा किती घामाघूम होतो, नाही तर फॅन पण बंद करायला लागतो. नाही फॅनचा आवाज येतो ना बघा किती घामाघूम होतोय. चालेल ना, एक दिवस तर मी तर रोज व्हिडिओ बनवताना होते, तर मी एकच दिवस होते. आता बिर्याणी रेडी आहे आणि आता मी ओपन करते लीड. शाबास, आपली बिर्याणी भारी दिसते की नाही. आंबा एक फोटो पण घेते. प्लेटमध्ये काढलेली आहे आणि इथे आमचं सॅलड पण रेडी आहे. आता हे खाऊनच प्रणित सांगेल, तर आता मी बाईट प्रणितला देणार आहे बिर्याणीचा. प्रणित हे खूप गरम गरम आहे, मला चटके द्यायचे म्हणजे एकंदरीत. ऑसम बिर्याणी वाटते बघा ना, फक्त बघा. अरे मी फुक मारून जाते ते तर दाखव. फुंक मारून बोलतो, फुक काय फुक. फुंक मूवी होता माहित आहे, हॉरर फालतू मूवी होता, काय हॉरर नव्हतं त्याच्यात. सो आता ही बाईट पहिला सबस्क्रायबर ना तर देऊ दे माझ्या नवऱ्याला. गरम आहे ना खूप, एक नंबर. खरं मसाला वगैरे ठीक आहे, झटपट पण ठीक आहे ना. एकदम बिर्याणी रेडी आहे. थांबा तुम्ही पण या, अरे थोडं माझं चल बस बस बस, आम्हाला लेट होते, आमचे मुलं वाट बघतायत. सो बिर्याणी आमची रेडी आहे आणि आजचं फुल डे तुम्ही बघितलं फक्त आणि फक्त फिश रेसिपी होती. आताने पण मध्ये मध्ये थोडं फिश दाखवली जसं गाबोळी मसाला. सो आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आणि ग्रॉसरीचं पण इतकं काम होतं ना म्हणून सगळं लेट लेट झालं. सो आता मी व्लॉग इथे एंड करते. तुम्ही पण अशी फिश बिर्याणी मस्तपैकी थांबा जरा, तुम्ही पण अशी फिश बिर्याणी बनवा मस्तपैकी ट्राय करा. आपण नेहमी चिकन मटन खातच असतो, सो आता फिश बिर्याणी पण एकदा ट्राय करा आणि असे छान छान हेल्दी हेल्दी राहा आणि मस्त खात राहा, खुश राहा, नेहमी हसत राहा आणि सेफ स्वतःला सेफ ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि बरं का वॅक्सिन पण आठवणीने आरोग्याची काळजी घ्या. हा आणि वॅक्सिन पण घ्या 18 वर्षाच्या वरच्यांनी. मी अजून घेतलेलं नाहीये, मी पण लवकरात लवकर घेतणार आहे. त्याला गडबड आहे थोडं, जे फिडिंग मदर्स आहे तुमच्या वॅक्सिन अलाउड नाही सध्या. ओके ओके ओके, सो हे मला माहित नव्हतं. सो ठीक आहे आणि परत आपण उद्या 10 वाजता भेटू, तोपर्यंत बाय.